नमस्कार मी भीमराव लोणारे आय भीम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे दिलखुलास या कार्यक्रमाअंतर्गत आज आम्ही सारथीच्या कार्यालयामध्ये आहोत सारथीच्या कार्यालय आम्ही काय आहे या कार्यालयामार्फत काय ॲक्टिव्हिटीज चालतात आणि या कार्यालयामध्ये कोण असतात ते आम्ही तुम्हाला सांगूच पण तुम्ही एक चित्रपट आलेला होता तुम्ही तेजाब म्हणून एक चित्रपट बघितलेला होता तेजाबमध्ये एक मोहिनी नावाचं एक कॅरेक्टर होतं जे माधुरी दीक्षित चं नाव त्या चित्रपटामध्ये मोहिनी होतं ते तर मोहिनी नाही पण त्याच मोहिनी सारखं आणि माधुरी दीक्षित त्यांनी जसं त्या चित्रपटामध्ये आपलं त्या नावानुसार काम केलेलं होतं तसंच आमच्यासोबतही एक मोहिनी आहे नागपूरची ती मोहिनी आहे ती मोहिनी म्हणजे कोण ते मी आता तुम्हालाच दाखवेल ह्या आमच्यासोबत मोहिनी आहेत आपण बघू शकता ह्या मोहिनी आहेत मोहिनी म्हणजे कोण तर या तृतीयपंथी आहेत पण कोणी यांना तृतीयपंथी म्हणणार नाही आपण बघू शकता या हे लहानपणापासनं त्यांचं जे कार्य आहे जेव्हा ते जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर त्यांच्या आईवडिलांना जेव्हा माहिती पडलं की माझं मूल तृतीयपंथी आहे तर त्यांना काय अडचणी आल्यात या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मोहिनीजी तुमचं सर्वप्रथम आय बी एम टी व्ही नाईन आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे एकूणच सांगायचं झालं तर तृतीयपंथी यांच्याकडे समाजांचं जे बघण्याचं दृष्टिकोन असते ते आगळं वेगळं असते जेव्हा तुम्ही जन्माला आलात काय अनुभव म्हणजे तुमच्या आईवडिलांनीच्या इकडं किंवा परिवारांतर्फे काय अनुभव आलात तुम्हाला सर्वप्रथम मी सगळ्या सगळ्यांना मी नमस्कार करते आणि स्पेशली आपल्याला पण धन्यवाद करते की ही गोष्ट माझीच नव्हे तर प्रत्येक किन्नर माझ्या बंधू आणि भगिनींची आहे आज मी माझी स्टोरी नाही मी प्रत्येकाने माझे बंधू आहेत माझे भगिनी आहेत त्यांची स्टोरी मी सांगणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला धन्यवाद की ती स्टोरी जाणून घेण्याकरिता आपण वेळेत वेळ काढून माझ्याकडे आलेत आमच्या कार्यालयात आले आम्हाला भेट दिली त्याकरिता खूप खूप मनातून धन्यवाद आणि जर माझ्याबद्दल सांगायचं सा म्हटलं म्हणजे मी प्रथम मी माझी ओळख करून देते की मी एक मी मोहिनी आहे मी तृतीयपंथी आहे वेगळं काही सांगायचं काही नवल नाही त्यात पण मी एक प्रोफेशनल कोरिओग्राफर डान्सर आहे आणि प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टसुद्धा आहे सोबतच मी आता मॉडलिंग शो पण केलेला आहे आणि त्यासोबतच सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे जिथे मी साथी ट्रस्ट या कार्यालयामध्ये काम करते एल जी बी टी कम्युनिटीशी रिलेटेड जितके पण आमच्याकडे प्रश्न येतात ते आम्ही त्यांना सोडवून देतो आणि त्या कम्युनिटीकरिता आम्ही काम करतो आणि मला खूप आनंद होतो या कम्युनिटीकरिता कारण मी स्वतःही त्याच कम्युनिटीशी बिलॉंग करते तर मला खूप खूप आनंद होतो की मी त्यांच्या ज्या भावना आहे त्याच भावना मला आहेत तर मी त्यांच्या संवेदनशीलपणे मी माझ्या स्वतःहून ते कार्य करते आणि मला नेहमी साथी सपोर्ट करते माझ्या प्रत्येकाने प्रत्येक निर्णयामागे माझा प्रत्ते प्रत्ते निर्णया मागे एक म्हणतो ना की एका सफल स्त्रीच्या मागे किंवा एका पुरुषाच्या मागे कोणीतरी असतो तर आज माझ्या मागे सारथी आहे जो नेहमी माझ्यासाठी सपोर्ट करत असतो पण संदर्भात सांगा ना तुमचं जेव्हा तुम्ही बालपण कसं गेले तुमचं मी तिथेच येणार होती आता हे तर तुम्ह मी माझं इंट्रोडक्शन दिलं की माझं काय आहे काम आणि मी कशा रीतीने मी कार्यरत असते आता जसं प्रश्नाकडे वळू आपण की माझं बालपण म्हणजे सुरुवातपासून सांगते की बघा एका जोडप्याला तो मुलगी होतो आपण मुलीपासून स्टार्ट करू मुलगी होतो तर तिला अरे मुलगी झाली म्हणजे लग्नाचा प्रश्न येतो लग्नाचा प्रश्न येतो तिच्या भविष्याचं शिक्षण करावं लागेल हे करावं लागेल मुलगी म्हटल्यानंतर पर्यायधन मुलगा झाला म्हणजे त्याचा वंशाचा दिवा आणि लढाई आमची किन्नरांची बघा कुठून सुरुवात होते जसंच बाळ जन्माला आलं आणि त्याला माहिती पडलं की ती तृतीयपंथी आहे त्या जोडप्यांना अरे याचं काय करावं याचं टेन्शन सुरू होऊन जाते तर तृतीय पंथांची लढाई इथनं सुरुवात आहे सर की तो जेव्हा जन्माला येतो ना तिथनं सुरुवात होते तृतीय पंथांची की समाज त्यांना काय बोलतात तृतीयपंथी मुलीसारखी भा मुलगी म्हणून त्यांना कोणी म्हणत नाही मुलगा म्हणून त्यांना कोणी म्हणत नाही तृतीयपंथी काय ह्या तर नवजात शिशूला तृतीयपंथीचा अर्थसुद्धा माहिती नसतो मग मा हळूहळू त्या गोष्टी पुढे जातात आई वडिलांना म्हणजे आईने जन्म दिला आणि जन्म देताच जर आईला कळलं की ही तृतीयपंथी आहे तर आई म्हणजे त्या शिशूला तर माहिती नसते ना तरीसुद्धा आईचं म्हणजे त्या तृतीयपंथी आहे असं जेव्हा तिला कळतं तिच्या भावना काय असतात ज्या प्रकारे का मला त्याच्यात भावना मला एवढं समजते की खूप त्यांच्या मनात असते की अरे हे कसं का झालं आम्हाला तर वेगळंच काहीतरी होतं आ आता मी यांना कुठे टाकू कचऱ्यात देऊ कुठे ऑर्फनमध्ये देऊ अनाथालयात देऊ की कुठे देऊ तो माझं आहेच नाही अशा प्रकारचं त्यांच्या भावना व्यक्त होतात काही काही आई वडील असतात की ते आ, करून जातात कारण माझ्या पण काही सिस्टर्स होत्या त्यांनी आपल्या ज्या स्टोरी सांगितल्या त्यामध्ये ते त्या ता, त्याच याच्यातले होते की त्यांच्या आईवडिलांनी त्यांना नाकारून दिलं आज मी या प्लॅटफॉर्मवर आहे तर माझ्या आईवडिलांचं पण तेवढंच कर्तृत्व आहे की त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं आणि सगळ्या गोष्टी शिक्षणापासून सगळ्या गोष्टी करत गेले तर जेणेकरून माझ्या मी आज इथे आहे पण त्या माझ्या बंधू भगिनींचं काय की त्यां त्यांना नाकारून देण्यात आलं त्यांना ऑर्फनमध्ये देण्यात आलं त्यांना आमच्या ज्या मोठे आहेत ज्या आमच्यापेक्षा त्यांच्या घराण्यात नेऊन देण्यात आलं आणि त्यांचं पालनपोषण खूप छान झालं तिथे त्यांचं अबरिंगिंग इतकी छान झाली तिथे त्यांना आईबापांचं जे प्रेम असतं ते मिळालं त्यांना आई वडील म्हणून आमच्याच किन्नर ज्या आमच्या गुरुमा आहेत त्यांचं प्रेम मिळालं त्याच्यासाठी खूप खूप त्यांचा धन्यवाद पण आई वडिलांनी त्यांना नाकारलं तुम्हा तुम्ही तर आईवडिलांसोबतच होते तुम्ही आईवडिलांनी तुम्हाला नाकारलं नाही तुम्हाला भरपूर प्रेम दिलं जसं दुसऱ्या मुला जसं दुसऱ्या मुलांना प्रेम देतं तसं तुम्हाला प्रेम दिलं नाकारलं नाही हे तुम्हीच सांगितलं पण जेव्हा तुम्ही शाळा शाळेमध्ये जात असाल किंवा समाजामध्ये वावरत असाल तर काय अनुभव आला तुम्ही आईवडिलांनी तर स्वीकारलं पण काय स्वीकारलं तृतीयपंथी म्हणून नाही स्वीकारलं त्यांनी मला एक मॉडिफाईड म्हणून एका मुलाच्या चा ह्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला की तू गुलाबाचं फूल आहे पण तुला झेंडूचं फूल बनवून राहायचं आहे म्हणजे एक मुलगा म्हणजे तृतीयपंथी आहे पण तुला मुलगा बनवून राहायचा माझ्या डॉक्युमेंटेशन्स सगळं सगळं एका मुलाच्या ह्याच्यातच झालं आणि माझ्या शाळेमध्ये नोंदवणी माझं नाव एका मुलाच्या ह्याच्यात झालं तर त्यावेळेस मला ते बांधल्यासारखं राहत होतं आईवडील घरी नसले म्हणजे मग मी आपली ते टिकली वगैरे लावून तयार होऊन तयार राहायची पण आई वडील पुन्हा आले की हे काय आहे रागोनं त्यांचं की असं नाही आहे तुझं राजा हे तू तु, तुझे कपडे नाही आहेत हे मुलींचे कपडे आहे हे मुलांचे कपडे आहे तू असं वावर तसं वावर आणि मग शाळेची गोष्ट सांगायची तर शाळेची गोष्ट म्हटलं म्हणजे तेच माझ्या काही हरकती अशा पाहून शाळेतले मुलं मला चिडवायचे कोणी ताई म्हणायचं कोणी बाई म्हणायचं कोणी टिपिकली हा वर्ड आहे किन्नर आणि त्याच्यापेक्षा असे तरी असे शब्द आहेत जे खूप वेदनादायक असतात किन्नरला एक वेदना दहा असतील असे शब्द प्रयोग प्रयोग केला जात होते माझ्यासोबत त्रास झाला खूप त्रास झाला मेंटली खूप त्रास झाला इव्हन मला सांगायचं राहिलं जर एक छोटी गोष्ट एक छोटं उदाहरण तर मी अजूनपर्यंत बॉईज टॉयलेट काय असते मी अजूनपर्यंत शाळेमध्ये बघितलंच नाही रिझन कारण मला ते अशा प्रकारे काही छेडखाड होत होते माझ्यासोबत की तू मुलगाच आहे ना तुझ्या हरकतीवरून मला बेंचवरून होते बसू देत माझ्यासोबतचे सगळ्यांना मित्रमैत्रिणी होत्या मी एकटीच राहायची मी फर्स्ट स्टँडर्डपासून तर टेन्थ स्टँडर्डपर्यंत मी एकटीच राहिली एकटीच लंच करायची एकटीच रिसेसमध्ये बाहेर फिरायची एकटीच मग मक... त्याच्यासोबतही अरे याच्या हरकती अशा आहे तर याच्यासोबत असं आपण राहू तर याच्यासोबत सारख्या हरकती आपल्याला होऊन जाईल आणि याला बेंचवर नाही बसू द्यायचं सोबतच माझा लंच बॉक्स खाऊन घ्यायचे जर मी तिथे जर कुठे जर बाहेर गेली तर की नाही 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 हे छान नाही आहे तृतीयपंथीसारखा राहतो हा किन्नरसारखा राहतो आणि खूप असे घाणेरडे शब्द बोलले जात होते माझ्यासोबत शिक्षकांचं शिक्षकांच्या तर्फे काय शिक्षकांतर्फे तर मी काय बोलू शिक्षकांना असं नाही बोला पाहिजे पण मला माझ्यासोबत ती गोष्ट झाली ऍक्च्युली शिक्षकच मला म्हणायचे की अरे हे काय आहे तू काबर अशा हरकती काबर करत आहे तू तू थोडी चांगली मूवीज वगैरे बघ ज्याच्यामध्ये चांगले हिरो हिरोईन्स राहतात तर तू हिरोकडे जास्त बघ हिरोईन्सकडे नको बघू आणि तू जरा माणसासारखा राहा तर मग मी म्हटलं अच्छा माणसासारखं आणि ते चक्क मला म्हणा हे काय असे फालतू बालिश बालिश गोष्टी करत आहे तू आता तो बालिश म्हटल्यानंतर चाइल्डिश पण होऊ शकतो आणि बालिश म्हटल्यानंतर ते एका मुलीच फॅमिनाईन जो झाला म्हणून त्या पण गोष्टी होऊ शकतो पण शिक्षक जेव्हा ही गोष्ट बोलत आहे विद्यार्थ्यांसमोर मला तर मग विद्यार्थ्यांवर काय इम्पॅक्ट पडेल तर शिक्षक जेव्हा मला अशा प्रकारे त्रास देत होते तर मग मी मुलांकडून काय विचार करू मुलं तर त्रास देणारच होते हो मला मग ते प्रत्येक प्रकारे जेव्हा मी टेन्थ स्टँडर्डला गेली तेव्हा माझं कुठेतरी म्हणतात ना ते हार्मोन चेंजेस होतात हळूहळू ऐक सावळा रंग गोऱ्या रंगामध्ये येतो आणि आमच्या हालचाली तर अशा किनारायच्या की फेमिनाईन लुक खूप जास्त अट पुढे येतो तेव्हा तर मुलं कितीतरी गोष्टींनी मला त्रास द्यायचे शारीरिकदृष्ट्या पण त्रास द्यायचे ते मला की म मला एवढं सगळं चला ठीक आहे मी हे सगळं झालं पण मला सध्या मला संदेश ह्यासाठी द्यायचा आहे आता तर तरी द्यायचा आहे की शाळेमध्येच मुलं घडतात शिकतात जेही काही समाज बनतो तो शाळेपासूनच चालू होतो कारण लहान मुलं जे शिकतील तेच मग पुढे नेऊन समाज निर्माण करतील तर माझं असं म्हणणं आहे की जर लहान मुलांनाच जर शिकवणं स्टार्ट केलं की स्त्री पुरुष आणि त्यानंतर किन्नरी हा प्रकार असतो आणि तोही समाजाचा घटक आहे आणि तोही एका निसर्गाचा बनवलेला एक घटक आहे तो नाकारू नका तो स्वीकारा आणि अशा प्रकारचे जर मुलं असतात आता जसे एक छोटं उदाहरण मी कोणाच्या गोष्टी मी हट नाही करणार पण एखादं आंधळं मुलं असलं तर त्या आंधळा व्यक्ती असला तर त्याला आपण किती संवेदनशीलपणे त्याचा सोबत देतो अरे तुम्ही अशा चला मी हात धरून घेऊन जातो तर कमीत कमी आम्ही आंधळे लुळे पांगळे नाही आहे पण कमीत कमी आम्हाला पण संवेदना आहे तर आम्हाला थोडं घेऊन चला की अरे अच्छा हा असा आहे का तर ठीक आहे असं आहे तर ठीक आहे आपण त्याला समजून घेऊया माझं असं म्हणणं आहे की आम्हाला समजून घ्या की आमचं काय आहे तुम्ही एक समाजाचे घटकच आहात त्यात काही नाही परंतु समाजामध्ये ज्या अर्थी एखादा हीन हिनभावने किंवा टिंगल उडवतो तुम्हाला हा अनुभव आलेला असेल किंवा काहीतरी वेगळा आगळावेगळा शब्द प्रयोग करतो तर अशा वेळी तुमचं मन म्हणजे दुखी होते काय सांगाल हो जसं मी त्या त्यावरही एक्झाम्पल देऊ शकते जसं बर्डी एरियामध्ये पण मी कधी शॉपिंग करायला जाते तर माझ्या मागे टिंगल उडवल्या जाते आल्या आल्या म्हणते मॅडम आल्या मावशा आल्या किंवा मग टिपिकल वर्ड यूजच करायचा तर मी म्हणेल की आले आले चक्के लोक आले अशा प्रकारच्या अशा प्रताडित भाषांचा उपयोग केला जाते आणि त्यावर खंत होते की मी छान साडी घातलेली आहे मी छान तयारी केली आहे मी छान बोलते मग का बरं माझ्या पाठीमागे असे शब्द बोलले जात आहे का मला समाजाच्या नजरेने बघत आहे काय रिझन काय आहे मी तर कुणाची छेड नाही काढली मी तर कुणाला काही वाईट नाही बोलली मग मला का बरं असं बोलल्या जात आहे माझ्या मागे किंवा मग माझ्यासमोर येऊन अरे तू कशाला आला रे तुला कशाला शॉपिंग करायची गरज असं पण काही बोलतात तरी आता नागपूरमधले भरपूर सारे लोक सेन्सिटाइज झाले आहे पण अजूनही जे शैक्षणिकरित्या मागे आहेत ना ते लोक आजही आमच्या टिंगल उडवतात कशाला दूर द्यायचं आता तरी भरपूर सुद्धा आमची मदत करत आहे पण काही काही ठिकाणी आणखीन मी मेडिकल साईडला राहते तिथल्या साईडचे काही काही पोलिसवाले पण सुद्धा आमच्यासोबत डिस्क्रिमिनेशन करतात अरे अरे काय आहे ये तुम्हाला अंदर चलो बोलते तुम्हारी गाडी अभी अंदर डाल दूंगा ना बोलते तो चोवीस घंटा कोई नाही छुडा पाएगा बोलते आपको किसने अधिकार दे दिया भलेही मग ती माझी गाडी पंचर असो वा माझी पेट्रोल खतम झाल्यानंतर माझी गाडी घेऊन मी तिथे उभी असेल तरीसुद्धा ते लोक आमच्यासोबत अशा प्रकारचं बोलतात करतात खूपच मन दुखवून बोलतात ना पण अशातही तुम्ही आपल्या या समाजामध्ये वावरतात आणि कोणाचं मन दुखवत नाही आणि आपलं जे म्हणजे जीवन जगता ते कसं जगत असाल तुमच्या या सांगण्यावरून म्हणजे कळतं पण तुम्ही सुद्धा एक समाजाचा घटक आहात तुम्हाला स्वीकार करायला हवा समाजाने बरोबर आहे की नाही ॲक्च्युली माझ्याकडे दोन ते ती तीन असे भरपूर गोष्टी होत्या की एक तर मी पूर्णपणे पुरुष बनावं एक तर पूर्णपणे स्त्री बनावं किंवा मग पूर्णपणे आपली जी आयडेंटिटी ओरिजिनल आयडेंटिटी त्याच्यावर जगावं मला कळतच नव्हतं कारण लहान मुलांना आई शर्ट पॅन्ट घालून देते म्हणून तो मुलगा आई फ्रॉक घालून देते म्हणजे मुलगी आणि किन्नरांना काय काहीच नाही तर मग मी हळूहळू स्वतःबद्दल जाणून घेतलं की मी ॲक्च्युअलमध्ये काय आहे मी माझ्यामधलं मी ओळखून घेतलं की माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत मी काही माझं काही लोळंपांगडं तर काम नाही आहे मी कुठेतरी हँडिकॅप तर नाही आहे माझं मेंटली मी थोडंसं विचार केलं सगळ्यांना विचारपूस त्यानंतर मला सारथी ट्रस्टमधलं कळलं की हे मी तेव्हा कम्युनिटी म्हणून ॲज अ कम्युनिटी म्हणून मी इथे तेव्हा व्हिजिट दिली होती मग इथे कळलं मला की काय असतं किन्नर आणि काय असतं गे कम्युनिटी गाय लेसबिन कम्युनिटी काय असते आपली कम्युनिटी का बरं अशी किंवा काय सायकॅट्रिस्टपासूनही भेटवून दिले सरांनी वगैरे सगळे टेस्टिंग्सपासून सगळ्या गोष्टी जसा आम्हाला ज्या ज्या गोष्टीची गरज होती एक मेंटली आ, सपोर्ट केला त्यांनी सारथीने पुला मेंटली येस येस येस, येस मेंटली खूप सपोर्ट केला आणि आजही सपोर्ट केलं आहे की मी आज तिथे ओ डब्ल्यूच्या कामावर कार्यरत आहे मी तिथे मला भरपूर साऱ्या ठिकाणी त्रास झाला समाजाने त्रास दिला की तुम्हाला मन तुम तुम्हालाही मन आहे तुम्ही समाजात वावरता तुमचंही म्हणजे असं वाटतं की लग्न सोहळा तुमचाही व्हायला हवा काय सांगाल एकूणच म्हणजे लग्नासंदर्भात तुमचं काय विचार येस येस नक्कीच ते म्हणतात ना प्रेम प्रेम आहे फक्त प्रेमला अपनवणारं पाहिजे माझ्याही मनात प्रेम आहे मलाही विचार भावना आहेत आणि माझ्याही मनात हाच प्रश्न आहे की लग्न एक प्रियकर एक प्रियसी असं आपलं जीवन मीही व्यतीत करू नक्कीच जर मला कोणी असं मिळालं तर मी त्याच्यासाठी विचार करील पण शासन सुद्धा या गोष्टीसाठी अजूनपर्यंत तयार नाही असे उदाहरण झालेले आहेत हो झालेले आहे कारण थ्री सेवन्टी सेवन लॉ एक वेळाचा हे केला की चला ठीक आहे ते नैसर्गिक गोष्टी आहे बा हा त्यासाठी ते रिलीज केलं थोडं पण माझं असं म्हणणं त्यांनी लग्नाला परवानगी दिली नाही आहे त्यांनी आजही किन्नर लोकांना ॲडॉप्शन म्हणजे चला लग्नावरच संपलं का जीवन नाही मला मुलं मला स्वतःच मी सांगते मला एक मूल ॲडॉप्ट करायचं आहे दत्तक घ्यायचं आहे के लग्न केल्यानंतर तुम्ही मूल म्हणजे दत्तक घेऊ शकता पण जे एक वैवाहिक जीवन असते त्या भावना तर तुमच्यामध्ये असतात हो आहेत ना पण सर वैवाहिक म्हणजे मी असं म्हणजे मी कोणासोबत विवाह केल्यानंतरच दत्तक काबर घ्यायचं आहे ना प्रति मी समर्थ आहे मी माझ्या मुलाला घेऊन चालण्यासाठी मी मातृ विचार करा मी जेव्हा एका माझ्या मैत्रिणीसोबत एका मैत्रिणी न करता मी आपल्या मुलासारखी तिला सगळ्या गोष्टी सांगते आज मी ज्या लेवलनं गेली आहे मी माझ्या मैत्रिणीला पण सांगते अगं हो असं नाही असं मग माझ्यामध्ये मातृप्रेम किती आहे मी पण तर दत्तक घेऊ शकते मुलगा मला विवाह करून म्हणजे एका मुलगा तयार करायचा विवाह करायचा मग मुलगा व्हायचा असं का बरं मी पण तर समर्थ आहे ना मी एक एकटी आई मी करू शकते आणि आपल्याकडे उदाहरण आहे सुद्धा आपल्या सारथीमध्ये अश्विनी मॅडम म्हणून आहेत आपल्याकडे ज्यांनी एक मुलगी दत्तक घेतलेली आहे आणि ती दहाव्या वर्गात आहे आणि ती सिंगल मदर ट्रान्सजेंडर ती स्वतःच्या समर्थानी तिचं सगळं करत आहे आणि विवाहासाठी हो मला पण मी म्हणत आहे ना की विवाहासाठी मी पण तयार आहे पण मुलगा पण तयार आहे का माझ्यासोबत लग्न करायला काय बरोबर ए कारण मुलगाही तयार असायला हवा पण तुमचं सुद्धा कुणावर तरी कुम्ही तुम्हालाही कुणी आवडत असेल असं काही असेल ना हो सर आवडतात ना आता भावना मुलींच्या म्हटल्यानंतर मी माझं अट्रॅक्शन तर मुलांकडेच जाणार आहे माझ्या भावनाच त्या आहेत पण माझं म्हणणं की शेवटी काय होतं मी तर प्रेम करून घेईल पण तो मुलगा काय म्हणेल अरे माझ्या आईवडिलांचा प्रेशर आलं मला मुलीसोबत लग्न करायला लागेल काबर मुलीसोबत लग्न करावं लागेल कारण ते अपत्य तो ती देऊ शकते मी नाही देऊ शकत आणि त्यानंतरही काही गोष्ट आली तर थोडे दिवस तो माझ्यासोबत राहील आणि थोड्या दिवसानंतर मग तो एका मुलीचाच होणार आहे रिझन गव्हर्नमेंट पण याच्यामध्ये अजूनपर्यंत परमिशन दिली नाही आहे जसं आता आपल्या नागपूरमध्ये लेस्बियन विवाह झालेला आहे डॉक्टरांचा आणि पुरुषांचा पण काही त्यासाठी किती मीडियानी पण थोडं हे केलं होतं त्यांच्यासाठी पण दोन गट तयार होऊन गेले होते एक त्या विवाहाला मान्य करणारे आणि त्या विवाहाला अमान्य करणारे गट तयार होऊन गेले होते यासाठी काय म्हणजे सरकारने काय उपाययोजना करायला हवं जर कारण शेवटी मन हे सर्वांना आहे कारण आपण या जर या इथे जर जन्माला आलेलो आहोत तर मन हे सर्वांना दिलेलं आहे तर मन भावना सर्वांना असतो की आपलंही लग्न व्हायला हवं आपणही या कुटुंबामध्ये या समाजांमध्ये आपण वावरायला हवं असं आपल्यालाही वाटतंय मग जर तुमचं जर कुणावर प्रेम झालं आणि त्याचेही तुमच्यावर प्रेम असलं तर तुम्ही एक वैवाहिक जीवन सुंदरपणे जगू शकता काय सांगा हो हो नक्कीच सर मी जेवढं सांगत आहे की स्ट्र एक मुलगी स्ट्रगल करून पण ती आपली वैवाहिक जीवन खूप छान सुंदरपणे काढते जसं एक्झाम्पल आपण आपल्या आईचं देऊ ती मुलगी होती आधी आई वडिलांची मुलगी होती नंतर तिचे नाते वाढत गेले आणि आज ती दोन मुलांची आई झाली जशी माझी आई दोन मुलांची आई झाली तिने तर आपलं वैवाहिक जीवन खूप छान पाळलं तशाच प्रकारे माझ्याही संस्कार असे आहेत की मीही जर एखाद्या मुलासोबत मी कमिटेड होत आहे तर मग विचार करा की मी तर स्ट्रगल करत करत मी आपल्या स्वतःला जेव्हा मी बनवू शकली एवढी तर मी माझ्या प्रियकराला किती किती आणखी समोर घेऊ एकदम प्रेम येस yes, पूर्ण प्रेम देऊ शकते मी परिवाराला सांभाळू शकते मला त्या गोष्टीची गरज आहे ज्या प्रकारे मला माझ्या जसा प्रेम मिळालेला आहे जसं काही गोष्टीपासून आणि मी आईवडिलांकडून तर प्रेम मिळालं पण समाजाकडून मिळालेलं नाही मला तर मी ते प्रेम मी माझ्या सासू सासरांना पण देऊ शकते की जे आजकालच्या जोडप्यामध्ये असं असतं की अरे राजा मला ना तुझ्या आईवडिलांशी काही घेणं देणं नाही पण मी तर म्हणते मला आईवडिलांचंच तर प्रेम पाहिजे तुला ही लें, तुझा पन मी तुलाही सांभाळेल आणि तुझ्या आईवडिलांना पण सांभाळायला तयार आहे हे माझ्या भावना आहेत आणि मी पूर्ण एकवटीत माझ्या स माझ्या परिवाराला घेऊन जाण्यासाठी तयार आहे आणि असे उदाहरण आहे पण शंभरातून एक उदाहरण बनतो सर यूट्यूबमध्ये ते श्री महालक्ष्मी आय थिंक त्यांचं नाव आहे त्यांनी लग्न केलेलं आहे त्यांचा परिवार आहे आणि त्यांचं पूर्ण परिवार त्यांना साथ देतो पण तो, तो शंभरातून एकच घटक आहे कारण त्या मुलांनी त्याप्रकारे त्यां तिला ॲक्सेप्ट केला आहे त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही की समाज काय म्हणेल त्या शंभरमधून एक केस तिने घालली आहे हे झालं तुमच्या वैवाहिक जीवनासंदर्भात शैक्षणिक दृष्टिकोनातून तुमचं शिक्षण किती झालेलं आहे आणि शिक्षणाचा फायदा तुम्हाला या सारथीच्या माध्यमातून होत आहे येस येस माझं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि ग्रॅज्युएशन नंतर काय करावं यासाठी पण मी जरा ब्लँक पडली होती आणि त्याच वेळी माझ्या आईवडिलांचाच दर्जा देते मी सारथीला पण तर सारथीनी माझ्यासाठी ते द्वा दरवाजे उघडले आणि आपला ऑरेंज सिटी कॉलेज म्हणून आहे तिथे प्रत्येक बी टी कम्युनिटीकरिता ते, ते लोक फ्री ॲडमिशन्स ते घेत आहेत आणि एम एस डब्ल्यूमध्ये ॲडमिशन्स करून देत आहेत ते लोकं एम एस डब्ल्यू बी एस डब्ल्यू जी डिग्री आहे आणि आता ग्रॅज्युएशननंतर नंतर मी आता एम एस डब्ल्यूमध्ये ॲडमिशन घेतली आहे आणि मी ते कॉलेजमध्ये शिक शिक्षण करत आहे आणि ते सगळं झालं ते म्हणजे सारथीमध्येच सारथी थ्रूच ह्या गोष्टी झाली कारण सारथींनीच मला तो प्रपोजल दिला की मोहिनी आपका ग्रॅज्युएशन हो गया है। हम चाहते हैं की आप सोशल ॲक्टिव्हिस्ट बन रहे हैं तो थोडा कुछ अच्छे लेवल में करो तो अपने पास ही तो आप छोड़ो नहीं आप एडमिशन लो बच्चा और वो वो कहते हैं ना छोटे बच्चों को जिस तरह से माँ बाप उंगली पकड़ के सिखाते हैं उसी तरह से सारथी मेरे माँ बाप है और वो मुझे उंगली पकड़ के मुझे सिखाते हैं कि आप ये करो ये अच्छा है आप वो करो वो भी अच्छा है गलत पढ़ोगे ठोकर खाओगे तो चलता जब तक ठोकर नहीं खाओगे सीखोगे कब हम हैं तुम्हारी चोट को मलहम करने के लिए ऐसा कहते हैं हमारे सर हम सब वेड़ का खत्म हो समाप्त तो होते हैं कारण वेड़ से ही बंधन अते तो माजा एक शेवट प्रश्न है समाज बांधवांचा एका तृतीय पंथीकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलायला हवा यासाठी तुम्ही काय सांगाल मला खूप वेगळं करू करू म्हणजे बोलताना नाही ठेवायचं आहे की कि किन्नर म्हटल्यानंतर अरे तिसरा व्यक्ती किन्नर म्हटल्यानंतर अरे तिसरा व्यक्ती काही नवीन वस्तू नाही आहे आम्ही हे खूप जुन्या काळापासून चालत आलं यक्ष गंधर्व किन्नर मा आ, बाई माणूस हे सगळं पुराणिकच आहे सगळं समाजामध्ये नवीन काहीच नाही आहे हे आम्ही आधीपासूनच आहो फक्त संदेश एवढं द्यायचं की ज्या प्रकारे आपण प्रत्येकांना आपण समाविष्ट करून घेतो आज रेल्वेमध्ये पण आपण जातो इकडे तिकडे सफरमध्ये जातो अचानक कुठली दुसऱ्या फॅमिलीशी आपली टक्कर होते तर ते तेच तिथेच नातं बनून जातं आपलं तशा प्रकारे आम्हीही नातं बनवण्याचा प्रयत्न करू म्हणजे जसं एक्झाम्पल द्यायचं म्हणजे जसं जसं मी ट्रेनचंच बोलत आहे अनोळखी परिवार आहे आपला परिवार आहे अनोळखी परिवार आहे आणि तिथे आपण भेटतो आणि अचानक बोलणं सुरू होते आणि आपलं एखादं नातं जुळून जाते तू मग माझी माझी बहीण तू माझी मैत्रीण तशाप्रकारेच आम्हाला पण आदर द्या आम्ही काही माणूसच आहेत ना आम्ही एक ह्युमन बॉडीच आहे ना नवीन तर काहीच नाही आहे जसे तुम्ही आमच्यासोबत बोलाल तसंच आम्ही पण रिॲक्शन देऊ तुम्ही जर आमच्यासोबत वाईट बोलाल तर आम्ही तर वाईटच आम तर बोलू आम तुम्ही जर प्रेम द्याल हो, हो, तर आम्ही तर त्यापेक्षा जास्त प्रेम देऊ कारण आम्हाला प्रेमाचीच गरज आहे ज्या आतापर्यंत प्रेमासाठी आम्ही झटत आहोत आणि फेटाळल्या जात आहो तर आम्हाला प्रेमच तर पाहिजे आणखी काय पाहिजे खरंच मोहिनीजींनी आपली जीवन व्यथा सांगितलेली आहे किन्नरची व्यथा काय असते तृतीयपंथीची व्यथा काय असते समाजामध्ये कशाप्रकारे बघण्यात येते किन्नरकडे हे त्यांनी किन्नर किन्नर आपल्या या आमच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे माझं एकच म्हणणं आहे पुरुष स्त्री आणि तृतीयपंथी असे तीन या समाजामध्ये वावरत असतात माझ्या बांधवांना एवढंच सांगणं आहे तो तृतीयपंथी असो कुणीही असो त्याला समाजांनी एका चांगल्या नजरेने बघायचं त्यांनाही सन्मान द्यायचा सन्मानपूर्वक त्यांना वागणूक द्यायची कारण तोही एक समाजाचा एक घटक आहे आणि जर त्यांना प्रेम दिलं तर ते सुद्धा आपल्याला प्रेम देतील म्हणून आमच्या चॅनलच्या माध्यमातून डब्ल्यू एच न्यूज आणि आय बी एम टी व्ही टी व्ही नाईनच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही समाज बांधवांना हेच सांगतो तृतीय पंथींना तुम्ही प्रेम द्या तेसुद्धा तुम्हाला प्रेम देतील तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज हां आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार